आपलं हक्काचं बातमीपत्र। ग्रामपंचायत निवडणुकीत अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसला आहे। आमदार जयंत पाटील यांचे वास्तव्य असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीसह नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमधील सत्तेतून शेकापला पाय उतरवावे लागले। वेश्वी मध्ये आघाडीचे 3 तर शेकापचे 8 सदस्य निवडून आले, मात्र सरपंच पदाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले, त्यामुळे वेश्वीत क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे। तर नवगाव मध्ये उमेदवार मिळवताना धावपळ करणाऱ्या आघाडीने सत्ता काबीज केली। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शेकाप विरोधी आघाडीने दोन्ही ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली। वेश्वीत शेकापचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांच्या आघाडीचे गणेश गावडे यांनी पराभव केला, तर नवेदर नवगाव मध्ये आघाडीच्या प्रियांशी गातकी विजयी झाल्या। आजच्या निकालाने शेकापला तालुक्यात मोठा हादरा बसला आहे। दोन्ही निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आमदार महेंद्र दळवी यांनी विजयी उमेदवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, आनंद व्यक्त केला। ही जिल्हा परिषद पंचायत समितीची नांदी आहे। आगामी काळात अशाच प्रकारे निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढू आणि शेकापला नामोहरम करू असा विश्वास आमदार दळवी यांनी व्यक्त केला। खरं दोन्ही पंचायती या शेकाप पक्षाच्या बालेकिल्ला असे समजलं जात होतं आतापर्यंत इतिहासामध्ये, आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन ही लढाई जिंकलेली आहे। खरं तर आनंदाचा दिवस आहे। अलिबागची परिवर्तनाची खरेदी ही पहिली लाट असं मी निश्चित मानेन। समस्त कार्यकर्त्यांनी दोन्ही पंचायतीच्या मतदारांनी जो कौल दिला आहे त्याबद्दल त्यांचं विशेषतः अभिनंदन निश्चित करेन। खरं तर शेकाप पक्षाची जादू आता संपलेली आहे आणि खऱ्या अर्थाने नवीन जादू सुरू झालेली आहे, आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या पंचायती ज्या पद्धतीने आता नवगावाने आम्ही वेशवी घेतली आहे त्याच पंचायती सगळ्या पंचायती घेणार, आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदे आम्ही एक हाती सत्ता घेणार हे आज मी निश्चित सांगतो तुम्हाला। निश्चित आम्ही त्यांची सत्ता उलटवण्यासाठी समविचारी आम्ही सगळे एकत्र येणार। खरं तर ही रायगडची पुनरुक्ती असं मी निश्चित सांगेन, हा सगळा प्रयोग सक्सेस होतोय आणि म्हणून माझ्या नेतृत्वाखाली सर्व आम्ही एकत्र येऊन यांना पराजय करण्याचा प्रयत्न करतोय। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।